एकनाथ शिंदेंच्या बंडापासना शिवसेना कोणाची हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या, एकना या शिवसेनेच्या दोन्ही गटांकडनं सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत पण आता एकनाथ शिंदेंनी खुद्द दादरमध्ये स्वतःचं वेगळं सेनाभवन उभारण्याची तयारी चालवली आहे की काय असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय एकनाथ शिंदे शिवसेनेवर दावा ठोकण्यासाठी पुढचे डावपेच खेळत आहेत का याचाच आपण या व्हिडिओतनं आढावा घेणार आहोत एकनाथ शिंदेंच्या गटात असलेले शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी आज माहिती दिली की एकनाथ शिंदे दादरमध्येच स्वतःचं एक पक्ष कार्यालय सुरू करणार आहेत येत्या पंधरा ते वीस दिवसात हे कार्यालय कार्यान्वित झालेलं असेल दादरमध्ये शिवसेनेचं पक्ष मुख्यालय म्हणजे शिवसेना भवन आहे आता त्याच्याच जवळपास कुठेतरी एकनाथ शिंदे हे स्वतः एक स्वतंत्र कार्यालय उभारणार असल्यामुळे उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी आणि आपणच खरी शिवसेना आहोत या दाव्याला पाठबळ देण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेंची ही तयारी सुरू आहे का असा आता प्रश्न उभा राहिलेला आहे एकनाथ शिंदे गटाकडनं अशीच प्रत्येक जिल्ह्यात समांतर कार्यालयं उभी राहणार असल्याची सुद्धा माहिती सदा सरवणकर यांनी दिलेली आहे आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या गटातल्या आमदारांनी सातत्याने तेच खरी शिवसेना आहेत ते पक्षापासून लांब गेलेले नाहीत असा दावा सातत्याने केलाय सुप्रीम कोर्टात त्यांच्या गटाच्या वकिलांनी सुद्धा हाच दावा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय वेगवेगळ्या नियुक्त्यांवर सुद्धा याचीच प्रचिती येते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी ते तेव्हा मुख्यमंत्री असताना शिवसेनेचा विधानसभेतला गटनेता बदलत एकनाथ शिंदेंच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती पण शिंदेनी गुवाहाटीतनाच थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत एकनाथ शिंदे म्हणजे ते स्वतः गटाचे नेते असल्याचा तसंच भरत गोगावले हे त्या गटाचे आणि शिवसेनेचे प्रतोद असल्याचं पत्र अध्यक्षांकडे पाठवलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुनील प्रभू हे तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रतोद विधानसभेतले होते असा कागदोपत्री आपल्याला रेकॉर्ड आढळतो गोष्टी इतक्यावरच थांबत नाहीत विधानसभेतल्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंनी विश्वासमत जिंकल्यानंतर लोकसभेतसुद्धा शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळाली शिवसेनेच्या अठरापैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला शिवसेनेचे तोपर्यंत असलेले गटनेते विनायक राऊत यांना बदलून त्या जागी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करणारं पत्र या गटाने लोकसभा अध्यक्षांकडे दिलं त्यांनी ते स्वीकारलं आणि शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते मधून म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती ग्राह्य धरली गेली याला शिवसेनेने आव्हान दिलेलं आहे पण अजूनही राहुल शेवाळे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं लोकसभेतले आपल्याला दिसत आहे गोष्टी इतक्यावरही थांबल्या नाहीत शिवसेनेकडनं संजय राऊतांनी एक पत्र जाहीर केलं होतं जारी केलं होतं ज्याच्यात शिवसेनेचे लोकसभेतले प्रतोद बदलून राजन विचारे यांची तिथे नियुक्ती केली गेली होती कारण त्यापूर्वी या पदावर भावना गवळी ह्या होत्या भावना गवळी त्याच बारा खासदारांपैकी आहेत ज्यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा जाहीर केलाय पण एकनाथ शिंदे गटाने राहुल शेवाळ्यांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर भावना गवळींचीच पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती जाहीर केली आणि ती सुद्धा लोकसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरली एकनाथ शिंदे एका पाठोपाठ एक उद्धव ठाकरेंना शिवसेनेवरचा आपला दावा मजबूत करण्यासाठी आव्हान देताना दिसतात आता अशा प्रकारे पक्ष कार्यालय उभे करणं असेल किंवा विधानसभेतल्या लोकसभेतल्या नियुक्त्यांमधले बदल असतील किंवा स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर त्यांनी कार्यकारणीत केलेले बदल असतील किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये केलेले बदल असतील हे सगळं आपणच खरी शिवसेना आहोत या दाव्याला पाठबळ देण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत असं दिसतंय निवडणूक आयोगातली सुनावणी अजूनही पूर्ण झालेली नाही शिवसेनेने एक महिन्याचा कालावधी मागितला होता पण निवडणूक आयोगाने त्यांना केवळ दोन आठवड्याचा कालावधी अतिरिक्त कागदपत्र देण्यासाठी म्हणून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे या सगळ्याबद्दल आणखीन सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी वाचण्यासाठी तुम्ही बी बी सी मराठी डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला जरूर भेट द्या धन्यवाद